पावसाळा चालू झाला की लोक निसर्गाकडे धाव घेतात, निसर्गरम्य ठिकाणांना भेट देतात. आमची आजची सफर आहे वॉटरफॉल. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे व तिथे कसं पोहोचायचं याबद्दलही सांगणार आहे. तर चला मग आजची सफर चालू करूया. तर नमस्कार मंडळी, स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये. आपल्या महाराष्ट्राचा तुमचा वैभव, अंकित, समृद्धी, मंगेश घेऊन आलोय नवीन व्हिडिओ. आता मी आहोत नेरळला आणि आपण कुठे चाललोय? आनंद वॉटरफॉल, आनंदवाडी वॉटरफॉलला चाललोय. तर इथे कसं यायचं ते तुम्ही आता बघा स्टार्टिंग पासून आणि मग मी तुम्हाला सांगतो. सकाळी पहाटे उठून मी CST वरून सकाळची 7:30 नेरळला जाणारी खोपोली ट्रेन पकडली होती. वीकेंड असल्यामुळे ट्रेन भरगच्च अशी भरली होती. आत्ता मी नेरळ स्टेशनला उतरलो. आजच्या सफरमध्ये माझे जीवलग मित्र सोबत आहेत. नेरळच्या बाहेर रिक्षा मिळते, सांगतो कसं मिळत. अंकित आहे. फायनली आम्ही आता उतरलोय आनंदवाडी वॉटरफॉलच्या जस्ट थोडा बाजूला. आता इथून थोडा ट्रेक करत जावा लागेल. अंकित, मंगेश, समृद्धी, चला जाऊया. असे सिनिक सिनिक नजारे आहेत की काय टिपू आणि काय नको असं झालं आम्हाला. तर मग व्हिडिओ जेवढा शॉर्ट करता येईल तेवढा आम्ही छोटा करण्याचा प्रयत्न करू. आता इथून आम्ही ज्या रिक्षाने आलो त्यांनी आता आमच्याकडून 200 रुपये घेतले. जर तुम्ही वेस्ट वरून जर पकडताय तर 150 रुपये होतात आणि ईस्ट वरून जर पकडला तर किती 200 हा. तर मग तेवढा फेअर आहे. तर बघा बार्गेनिंग तर काय होत नाही, त्यांचे फिक्स रेट आहेत कारण हे खूप लांब आहे, त्यांचा याय जायचा भाडा असतो. हा बस. आणि मला तिकीट किती पडला ट्रेनचा? आय गेस मला ठाण्यावरून 30 पडला, म्हणजे मी चर्चगेटवरून आलो, तिथून काय ते 60 रुपये आहे. तुला किती तिकीट झाला अंकित? मला 40 रुपये. 40 रुपये घनसोली. तुला 40 रुपये रिटर्न. 40 रुपये रिटर्न. ठाण्यावरून घेतला ना? सही आहे. समूह तुला किती झाला? 40 रुपये माटुंगावरून. माटुंगावरून 40, म्हणजे असं ट्रेनचं तिकीट तुम्ही जिथून येत आहे त्याच्यावर व्हेरी करतं की तुम्हाला तिकीट किती पडते. पण नेरळवरून इकडे यायला तुम्हाला जवळजवळ 200 रुपये जायला, 200 रुपये यायला पकडा, म्हणजे 50-50 रुपये फेअर पडतोय प्रत्येकी. बरोबर ना रे कॅल्क्युलेशन? 100 रुपये. तर चला आता मी तुम्हाला दाखवतो इकडची सिनरी वगैरे सगळं दाखवतो. इकडे शेती लागलेली आहे, भाताची शेती. इन्फॉर्मेशन मध्ये एक करेक्शन आहे, हा आनंदवाडी नाहीये, हा आंबेवाडी धबधबा आहे, आनंदवाडी तिकडे आहे.
तर आपण आता आंबेवाडी कवर करूया, नंतर काहीतरी जाऊ. एका दिवसात काय भरपूर सारे धबधबे कवर करायची गरज नाही आहे, एकच ठीक आहे म्हणजे. आणि आम्ही पण जास्त काही भिजणार वगैरे नाही आहोत, एक आस्वाद घ्यायचा आणि निघायचा आहे. तर आता वाटा शोधायच्या. इकडे नेव्हिगेशन दिलेत थोडे थोडे, हे बघ ना. आता तरी पण आम्ही 15-20 मिनिटं चालतोय आणि आता वॉटरफॉल जवळच आलाय आणि इकडे गर्दी नाहीये. म्हणजे जसं भिवपूरला गर्दी असते अपेक्षित आहे तेवढं इकडे तर नाहीये, कारण हा बहुतेक कोणाला माहीत नाहीये धबधबा. ह्या व्हिडिओने माहीत पडला तर बाबा या, पण आपल्या रिक्सवर या आणि काळजी घ्या, घाण करू नका फक्त एवढंच करा. अशा बघा 3-4 लाईन दिलेल्या आहेत, जसं की 4 नंबर 3 नंबर आहे 2 नंबर येणार एक मोठा आहे. इकडून इकडून हे रेड रेड फॉलो कर. ट्रेक तसा जास्त हार्ड नाही आहे, फक्त नॅव्हिगेशन फॉलो करा, नाहीतर मग थोडा ओबडधोबड रस्ता आहे, थोडा पाण्याला फोर्स आहे, एवढाही नाही आहे. आता एक आमच्या मागे एक फॅमिली पण आहे, छोटी मुलं पण आहेत त्याच्यामध्ये. आजूबाजूला रिसॉर्ट्स पण आहेत, त्यांची डिटेल्स हवं तर मी नंतर कधीतरी शेअर करेन. आत्ता फक्त आपण हा वॉटरफॉल बघूया. रेड मार्क आतापर्यंत सो फार सो गुड चाललंय सगळं. कॅमेरा मागे आता आहे मंगेश. मंगेश कसं वाटतं तुला? खूप मस्त, लय भारी प्लेस आहे. ऍक्च्युली आम्ही खूप वर्षांनी वॉटरफॉल कडे असे धाव घेतले, कारण या वर्षी थोडं आहे टाइम तेवढा, तर आम्ही वॉटरफॉल वगैरे एक्सप्लोअर करतोय. समृद्धीचं मे बी पहिल्यांदाच असेल, है ना? वॉटरफॉल
विहंगम असा नजारा आम्हाला आता बघायला मिळतोय. पण आम्ही जास्त काय असं एवढी मस्ती नाही करणार की पाणीचा फोर जास्त आहे माहिती आहे. पण भिजू आम्ही, भिजू पण थोडं बाजू बाजूने, कारण आमच्यात काय एवढी मस्ती नाही आहे. तुम्हाला यायचं असेल नक्की या, नंतर मग मी अख्खी डिटेल्स तुम्हाला देतो. मी फायनली आपण वॉटरफॉल जवळ पोहोचलोय. हा आनंदवाडी नाही, हा कुठला आहे, आंबेवाडीचा वॉटरफॉल आहे. कसं वाटतंय तुला? निसर्ग भेटे का इडली खातोय. हे जेवढा आणलाय तेवढा कचरा आम्ही सोबत घेऊन जाणार आहे, ते टाकणार नाही हो. बघा चांगलं आहे. Thank you.
तर फायनली आता आम्ही वॉटरफॉल मधून खाली आलोय. आता आपण सगळ्यांचा एक्सपिरियन्स विचारूया आणि एक्सपेन्स किती झाला तेही सांगतो आणि इकडे कसं यायचं ते थोडक्यात तुम्हाला गाईड करतो. सर्वप्रथम अंकितला विचारूया. अंकित, कसा होता एक्सपिरियन्स? माझा एक्सपिरियन्स खूप छान होता, म्हणजे मजा आली आम्हाला एकदम जास्त पाण्यात वगैरे, आणि सकाळी लवकर आल्यामुळे तर आम्हाला पूर्ण वॉटरफॉल आमचाच होता, कोण नव्हतं तिथे, कोणच नव्हतं. सो खूप मजा आली. तुझा कसा एक्सपिरियन्स होता? मला तर खूप मस्त वाटलं, मी फर्स्ट टाइम आलेली वॉटरफॉलला, तर खूप छान होता एक्सपिरियन्स, खूप मजा आली. ऍक्च्युली थंड पाणी होतं आणि भिजायला खूप मजा आली. जसं अंकित बोलला की पूर्ण खाली होतं, कोणच नव्हतं, कारण आम्ही सकाळी लवकर आलेलो, तर खूप एन्जॉय केला. हा ना, मला पण मजा आली. आता एकूण पैसे किती झाले? इथपर्यंत यायला तुम्हाला 150 ते 200 रुपयाची एक रिक्षा करायला लागते, बरोबर? बरोबर. नेरळ ईस्ट किंवा वेस्ट वरून पकडा, डिस्क्रिप्शन मध्ये पण सगळं देतो तुम्हाला. वॉटरफॉलला या, मजा करा, पार्ट्या करा, पण ते हे नका करू, कचरा नका करू जास्त. बाकी चला बाय, पुन्हा भेटू अशाच कोणत्या तरी एका व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.